नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। मागील 4 महिन्यात कोरोना या आजाराला माधवनगरची वेस ओलांडता आली नाही। एकही पेशंट गावात सापडला नव्हता, त्यामुळे गाव बऱ्यापैकी बिनधास्त होते। तशी काळजीही ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल पाटील यांनी सर्वांच्या सहकार्याने घेतली होती। यात मागील 4 महिन्यात ग्रामपंचायत कुठेही कमी पडली नाही। जेव्हा कधी गावावरती कोरोनाचा धोका जाणवला, त्यावेळी ग्रामपंचायतीच्या निर्णयाला नागरिक व्यापारी यांनी सहकार्य करून कोरोनाला माधवनगरच्या वेशीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र रविवारी 82 वर्ष वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला। त्याच्या पाठोपाठ 54 वर्षीय पुरुष उद्योजकाच्या माध्यमातून दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण माधवनगरमध्ये मिळून आला। अखेर गावात कोरोनाचा शिरकाव होऊन 2 रुग्ण सापडल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे। गावातील पेशंट सापडलेले वृद्धाश्रम आणि उद्योजकांचा बंगला सील करण्यात आला आहे। आरोग्य विभागाने वृद्धाश्रमातील 12 वृद्ध महिला पुरुष आणि रुग्णालयातील 29 जणांचा स्टाफ, त्याचबरोबर 54 वर्षीय उद्योजकांच्या कुटुंबातील व्यक्तीचे स्वॅब टेस्ट केले जाणार आहेत। या व्यतिरिक्त या दोघांच्याही कोरोना लागणची हिस्ट्री अद्याप मिळाली नसल्याची माहिती आरोग्य सेवक अजय भानुसे यांनी दिली। ग्रामपंचायतीकडून गावात सर्वत्र धूर फवारणी सुरू करण्यात आली असून वृद्धाश्रम आणि उद्योजकांचा बंगला सॅनिटायझर केला जाणार आहे। नागरिकांनी घाबरून न जाता सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच पाटील यांनी केले आहे।